मग या आम्ही सुद्धा मराठा समाजातलेच आहोत ना सगळे, पण जाऊन जर समाजाच्या भावना आमच्या जाण्यानं प्रक्षुब्ध होणार असतील म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं. जर माननीय जारांगे पाटील साहेब आता म्हणत असतील की सरकारनं तयारीला यावं, एकदा नाही, दहादा नाही, 100 वेळा आमची त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची तयारी आहे. म्हणजे लोक आता मी हे लाईव्ह पण करते, लोक लाईव्ह मध्ये विचारताय की एका रात्रीत अधिवेशन, एका रात्रीत सरकार बदलू शकतं तर एका रात्रीत समिती अधिवेशन घेऊन या गोष्टी का बदलू शकत नाही. मला एकच सांगायचं आहे की कॉन्क्रीट टिकणारं अधिवेशन आरक्षण आम्हाला नक्की करायचं आहे. एक अधिवेशन घ्यायला सरकारची कुठेही ना नाही, मंत्रिमंडळाची सलग दिवस दोन दिवस बैठक घ्यायला सुद्धा सरकारची कुठं ना नाही. पण समजा आम्ही हा लोकांच्या आग्रहाप्रमाणे निर्णय घेतला आणि जर तो कायद्यात अडकला, तो कायद्यानं रद्द ठरवला, कोर्टानं रद्द ठरवला, तर आपल्या पायावर आपण दगड पाडून घेतल्यासारखं होणार आहे असं माझं मत आहे. म्हणून जे आत्ता द्यायचंय ते कॉन्क्रीट टिकणारं कायदे. मी मगाशी परत समाप्त म्हणजे माझा बोलण्याचं समाप्त करताना सांगितलं की गेलं जरी कोर्टामध्ये तरी ते कायद्याच्या चौकटीत बसणार भक्कम त्याला लॉ सपोर्ट असणार असलं पाहिजे हे आमचं मत आहे. आपण याच्या अगोदर सरकार आहे तोपर्यंत आरक्षण मराठ्यांना मिळेल का असा प्रश्न आता उपस्थित आहे. मी तेच म्हणतोय, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि हे सरकार मागच्या सारखं हाताची घडी घालून बसणारं सरकार नाही. मला परत आता ते बोलायची वेळ येऊ नये, सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही याची एकदा माहिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आली पाहिजे. त्यावेळी कोण कमी पडलं, त्यावेळी कुणावरती ही जबाबदारी होती, ही सुद्धा एकदा आपण सुद्धा माध्यमांनी त्याच्या खोलमध्ये गेलं पाहिजे. आम्ही आज त्याच्या खोलात का जात नाही तर आज आम्हाला हे दोन महत्वाचे विषय आहेत, जस्टिस शिंदे समितीचा अहवाल, त्याप्रमाणे ज्यांच्याकडे पूर्वी ओबीसीचे कुणबी दाखले होते ते प्राप्त मिळवणं आणि दुसरं सुप्रीम कोर्टातलं क्युरिटी पिटिशन हे लवकरात लवकर बोर्डावर घेऊन आपली मराठा आरक्षणाची बाजू त्यांच्या पुढे मांडणं आणि सुप्रीम कोर्टाची मंजुरीची मोहर त्याच्यावर उठवणं ह्या दोन प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत, त्याला आम्ही सध्या महत्व देतो. पाणी दिलं नाही, जेवण केलं नाही, मी जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत सरकारने माझ्याशी चर्चा करायला यावी, मराठा कुठेही त्यांना अडवणार नाही. हे बघा, आज जारांगे पाटील साहेब हे म्हणतायत, ज्या दिवशी जारांगे पाटील साहेब उपोषणाला बसले त्याच्या एक तास अगोदर सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब त्यांच्याशी बोलले. तुम्ही विनंती सरकारच्या वतीनं ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांनी सीएम डीसीएम साहेबांच्या मंत्रिमंडळाच्या राज्य सरकारच्या वतीनं त्यांना विनंती केली तुम्ही उपोषण स्थगित करा, त्यांनी नाही केलं. आणि त्याच्यानंतर लगेच ते म्हटले की कुणीही राजकीय नेत्याने आमच्या गावामध्ये येऊ नका. तुम्ही त्यावेळेचं रेकॉर्ड काढून बघा, त्यावेळेचं स्टेटमेंट त्यांचं काढून बघा. मग त्या आम्ही सुद्धा मराठा समाजातलेच आहोत ना सगळे, पण जाऊन जर समाजाच्या भावना आमच्या जाण्यानं प्रक्षुब्ध होणार असतील म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं. जर माननीय जारांगे पाटील साहेब आता म्हणत असतील की सरकारनं तयारीला यावं, एकदा नाही, दहादा नाही, 100 वेळा आमची त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची तयारी आहे. पण त्यांनी, मी जे आता आपल्याला सांगतो हे ऑन रेकॉर्ड आमचे अधिकारी असतील, आम्ही त्यांना समजून सांगू. त्यांना ह्यावेळी ह्याच्या अगोदर दोनदा मी सुद्धा स्वतः म्हणजे आंदोलन सुरू करण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी जारांगे पाटील साहेब मी आमची बैठक झाली होती, त्यांना सगळ्या गोष्टी त्यावेळी ज्या होत्या त्या मी त्यांना सांगितलेल्या आहेत. सरकारची त्यांच्याशी केव्हाही चर्चा करायची तयारी आहे. आमची तयारी होती, जस्टिस शिंदे समितीची समिती आपण गठीत केली. पण जेव्हा जस्टिस शिंदे साहेब हे हायकोर्टचे सेवानिवृत्त जज आहेत, त्यांची कामाची पद्धत ही न्यायालयीन प्रक्रियेसारखी आहे. आपण असं म्हणू शकत नाही ना आजच करा आणि उद्याच करा. जेव्हा त्यांच्या समोर हा प्रश्न आला की आता तेलंगणा गव्हर्नमेंट ही जी ऑथेंटिसिटी म्हणजे त्या डॉक्युमेंटची सत्यता ही कुणी सर्टिफाय करायची आहे, ज्यांच्या ताब्यात ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी करायची आहे, ते जर म्हणतात हे इन्फ्लुएन्स करणारं डॉक्युमेंट आहे, आचारसंहितेच्या अडचणीमुळे आम्ही आत्ता त्याच्यावर तुम्हाला काय सांगू शकत नाही, आम्हाला थोडा वेळ द्या, तर तो दिला पाहिजे ना, थोडा समजून तर घेतलं पाहिजे. आमची तयारी नाही असं नाही, आम्ही दिवस रात्र याच्यावर काम करायला तयार आहे. आमची तयारी नाही असं बिलकुल नाही, आम्ही 100% दिवस रात्र याच्यावर काम करायला तयार आहे आणि आमचं काम चालू देखील आहे. उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक नेते असतील राज्य मंत्रिमंडळाचे, त्यांना नावबंदी अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शनं होत आहेत. काल देखील आपण बघितलं 12 मुख्यमंत्र्यांना देखील परत जावं लागलं, जाऊ शकले नाही जाऊ शकले नाही. आम्ही
लोकभावनेचा आदर करणारी सगळे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. शेवटी त्याच सर्वसामान्य लोकांनी, जनतेनी, नागरिकांनी आम्हाला या पदावरती पाठवलेलं आहे. त्यांच्या भावनांशी, मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या ज्या भावना आहेत की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही सगळेजण त्याच्याशी सहमत आहोत. परंतु त्याला लागणारा कायद्याच्या चाकोरीत बसवण्यासाठी, तरतुदी सगळ्या त्याच्या फुलफिल करण्यासाठी, आणि कुठेही परत परत मी सांगतोय, आता काही गडबडीत निर्णय घेतला तो जर आपल्या विरोधात कोर्टात गेला तर आपल्या हातात असणारं कायमस्वरूपी आरक्षण देण्याची संधी जर निघून गेली तर पुन्हा हे नुकसान आपल्या समाजाचंच होणार आहे. म्हणून समजा येऊ नका लोकांनी सांगितलं तर आम्ही सुद्धा सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. लोकमताचा, जनतेच्या मताचा आम्ही आदर केलेला आहे. ते जेव्हा सांगतील, त्यांचं जेव्हा मत परिवर्तन होईल तेव्हा जरूर आम्ही आमची सगळी, आणि म्हणूनच आज माध्यमांच्या वतीनं सरकार काय करतंय हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलाय.